नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे। आज 205 रुग्ण कोरोना बाधित आहेत तर कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 334 झाली आहे। आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 42,417 झाली आहे तर आतापर्यंत 38,795 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत। सध्या 2,767 रुग्ण उपचार घेत आहेत तर आतापर्यंत एकूण अँटीजेन टेस्ट केलेल्या रुग्णांची संख्या 158,890 झाली आहे। आज अँटीजेन टेस्ट केलेल्या व्यक्तींची संख्या 2,071 आहे तर RT-PCR टेस्ट केलेल्या व्यक्तींची संख्या 91,363 आहे। तपासणी अहवाल प्रलंबित संख्या 717 आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 855 झाली आहे। 1 ते 10 वयोगटातील 7 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे। 80 व 84 वयोगटातील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। 88 महिला व 117 पुरुष अशी एकूण 205 अशी आकडेवारी आहे। 39,603 होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आहे तर वाशी एक्झिबिशन कोविड केअर सेंटर मधील व्यक्तींची संख्या 354 झाली आहे। 91% रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूया। बेलापूर 36, नेरूळ 35, वाशी 53, तुर्भे 9, कोपरखैरणे 32, ऐरोली 17, दिघा 0 अशी एकूण 205 अशी आकडेवारी आहे। आज बेलापूर आणि नेरूळ मध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे तर आज 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 855 झाली आहे तर दिघा नोडची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे। आज दिघ्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।